हेलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चिवळीची भाजी, म्हणजे चिघळची भाजी। तर याला चिवई पण म्हणतात आणि चिघळ पण म्हणतात। तर आज आपण ही भाजी कशी करायची ते बघतोय। तर ही भाजीला मूळ असतात, ते मूळ आपण पूर्णपणे काढून घ्यायचे आहे आणि मस्त अशी निवडायची आहे। तर बघा, मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। आता आपली मोहरी तळतळली, त्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे। खूप सोपी भाजी आहे आणि ही दोन तीन पद्धतीने केल्या जाते, त्यामुळे मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे। तर आता आपण जिरं टाकलेलं आहे। आपल्याला जिरं झाल्यानंतर भरपूर असा लसूण कुटून टाकायचा आहे। तर इथे मी लसूण टाकत आहे, आलं पण आहे त्याच्यामध्ये, आलं लसूण दोन्ही पण आहे। आता आपल्याला तेलामध्ये मस्त असं आपण होऊ द्यायचं आहे। आपण याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर भरपूर असा कांदा टाकायचा आहे। बघा, आता आपण हा कांदा टाकलेला आहे। आपण हे छान एक मिक्स करू आणि तेलामध्ये आपल्याला कांदा मऊसर असा होऊ द्यायचा आहे। तर बघा, आता आपला मऊसर असा कांदा झालेला आहे। आपण याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे, त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे। बघा, आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चिवईची भाजी टाकायची आहे। खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप इझी अशी। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं आणि खूप आणि पौष्टिक पण आहे खूप, आणि रान भाजी आहे त्यामुळे आपण खायला पाहिजे। तर बघा, आता आपली मिक्स झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये बेसन घालणार आहोत। बघा, बेसनचं पीठ आहे, बेसनाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, बघू शकता तुम्ही। तर मी इथे साधारणतः अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे। भाजीनुसार आपण ते बेसन टाकायचं आहे, बघू शकता। आता आपण हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि खूप मस्त अशी भाजी लागते। तुम्ही कढीसोबत जर खाल ना तर खूप मस्त अशी लागते, कढीसोबत तोंडी लावायला छान होते। तर बघा, आपण मिक्स करून झालेली आहे। थोडं आपण मीठ टाकायचं आहे याचं विपुरतं। आपण मीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण साधारण 5 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावरती। तर बघा, आपण आपले 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया, वाफेवरती मस्त अशी ही भाजी होते। आणि एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।